या ठिकाणी आता अपूर्णांकातील एक वेगळा भाग म्हणजे अपूर्णांकाची पदवी ती कशी सोडवी आपण बघणार आहोत. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा आपल्याला नवोदयसाठी हा भाग महत्वाचा आहे. चला या ठिकाणी पदावली दिलेली आहे 15 ÷ 12 / 3 ÷ 4 + 5 ÷ 3 + 1 ÷ 2. या ठिकाणी माझ्यासोबत आहे माझी विद्यार्थिनी ऋषिका भांड. ती आता तिच्या मदतीनं मी आता ही पदावली या ठिकाणी सोडवणार आहे. चला पहिल्यांदा आता आपल्याला या ठिकाणी भागाकार बेरीज आणि वजाबाकी तीनही क्रिया आहेत. अर्थात पदावलीच्या नियमानुसार आपण पहिल्यांदा भागाकाराची क्रिया करणार आहोत. आता आपल्याला ऋषिका हे उदाहरण सोडून दाखवेल. आता आपण आधी ही पदावली आधी मांडून घेऊ. पदावली मांडून घेते ती. पहिल्यांदा भागाकाराची क्रिया सोडव. अतिसंक्षिप्त रूप या ठिकाणी देत आहे तिच्या पदावलीला. तिनं काय केलेलं आहे 3 ÷ 15 याचं अतिसंक्षिप्त रूप 3 × 5 = 15. तसंच इथं 12 ÷ 4 + 4 = 4 + 3 = 12 अशा पद्धतीत तिनं सोडवलं आहे. या ठिकाणी आता 5 × 1 + 3 × 1 या पद्धतीत आलेली आहे. पुढे सोडव. आता याचं उत्तर आपलं 5 ÷ 3 आलेलं आहे. 5 ÷ 3 आणि उर्वरित पदावली ती तशीच लिहून घेणार आहे. ह्या भागाकाराचं उत्तर आलेलं आहे 5 ÷ 3 अधिक हा पुढचा अपूर्णांक 2 तसेच आहे. ठीक आहे. आता तिला या ठिकाणी कोणती क्रिया करणार तू? बेरीजची क्रिया करणार आहे. आता इथे छेद सारखे आहेत त्याच्यामुळे आपण याची बेरीज करू. 5 ÷ 5 आहे ती. उत्तर येतं 10 ÷ 3 आणि हा अपूर्णांक जसं तसंच मांडायचा. या ठिकाणी तिने महत्वाची गोष्ट सांगितलेली आपल्याला. ज्यावेळी अपूर्णांकाचा छेद सारखाच असतो त्यावेळी फक्त अंशाची बेरीज करायची असते. तिने अंशाची बेरीज 5 ÷ 5 = 10 केलेली आहे. 10 ÷ 3 वजा तसेच आहे. आता पुढे काय करणार आहेस तू? आता आपल्याला ही वजाबाकी करायची आहे पण याचे छेद सारखे नाहीये त्याच्यामुळे छेद सारखे करून घ्यायचे. त्याच्यामुळे आपण छेद सारखे करूया. यांचे छेद आपण 6 करूया. ठीक आहे. यांचे छेद 6 करणार आहे ती. त्यासाठी ती तिरकस गुणाकार करणार आहे. 10 ÷ 6 लिहित आहे ती आता या ठिकाणी. आता आपण याचा छेद 6 करूया. याला 3 ने गुणल्यावर 6 येईल. छेदाला 3 ने गुणल्या म्हणून अंशाला पण 3 ने गुणा. बरोबर. छेदावर जी क्रिया करायची आहे तीच अंशावर करायची आहे. आता याचा पण आपल्याला छेद 6 करायचा आहे त्याच्यामुळे याला 2 ने गुणायचं. आता इथे पण तसंच आहे. खाली आपण छेदाला 2 ने गुणलं त्याच्यामुळे वरती पण 2 ने गुणायचं. आता 10 × 2 = 20 आणि 2 × 3 = 6 आणि हे वजाचं चिन्ह तसंच तसं द्यायचं आणि 1 × 3 = 3 येतात आणि 2 × 3 = 6. बरोबर आहे मित्रांनो. या ठिकाणी आता दोन्हींचे छेद सारखे झाले आहेत. छेद सारखे झाले म्हणजे आता आपलं बरंचसं काम सोपं झालेलं आहे. आता ती पुढे काय करणार आहेस तू? आता याची वजाबाकी करायची. अंशाचीच वजाबाकी करायची, छेदाची करायची नाही. मग छेद आपण ना तसाच मांडायचा आणि 20 ÷ 3 = 17 येतात म्हणून आपलं उत्तर येतं 17 ÷ 6. बरोबर आहे. छेद सारखे आहेत. 20 ÷ 3 वजाबाकी केली आहे. उत्तर आलेलं आहे 17 ÷ 6. अर्थातच दिलेल्या पर्यायापैकी उत्तर आहे 1 ✕ 17 ÷ 6. या पदावलीची उकल आपल्याला 17 ÷ 6 येईल. मित्रांनो साधी पदावली आणि
अपूर्णांकाची पदावली यात फारसा काही फरक नसून मूलभूत तत्व तेच आहे, फक्त आपल्याला पूर्णांकाऐवजी अपूर्णांकांची क्रिया करायची असते.